1857 चे युद्ध हे बंड नाही, तो एक विवेकी विचार आहे युद्धाचा, हा आद्य उच्चार सावरकरांनी करायला सुरुवात केली आणि त्यांनी लंडनला लिहिला आपला दुसरा ग्रंथ 1857 स्वातंत्र्य समर। या भारत भवनात जसे क्रांतीचे सोहळे झाले, गुप्त बैठका झाल्या, तसेच बॉम्ब बनवण्याचे प्रयोगही झाले। इथे अनेक बंदुका निरखून पारखून निवडल्या गेल्या। याच वास्तूत 21 पिस्तुलं सावरकरांनी निवडली होती। ती 21 पिस्तुलं भारतात आपल्या सहकाऱ्यांना पाठवायची आणि एकाच वेळी धमाका उडवायचा असा बेत होता। चतुर्भुज अमीन ही पिस्तुलं आणि काडतुसं घेऊन निघाला आणि 7 मार्च 1909 ला मुंबईत सुखरूप पोहोचला।